नमस्कार, मी सुवर्णा जोशी. भेटीला गी जीवा या कार्यक्रमामध्ये स्वागत. म्हणजेच आपण वारी संदर्भातल्या बातम्या सुरुवातीला या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. अर्थात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्या आषाढी एकादशी आणि त्याआधीचा आजचा दिवस वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे अशा करता, कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोरोनाच्या या काळात वारी म्हणजे वारकरी पायी चालत पंढरपुरापर्यंत जाऊ शकले नाहीत, पण मानाच्या मानाच्या 10 पालख्या या वाखरीहून पंढरपूरपर्यंत चालणार आहेत. आणि अर्थात हरिनामाचा गजर वाखरी ते पंढरपूर असा दुमदुमणार आहे. माऊलींची पालखी नातेपुतेच्या अलीकडे पोहोचली. काही वेळातच माऊलींची पालखी सोलापुरात सुद्धा प्रवेश करणार आहे. खरं तर आजचा सोहळा, आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. सगळ्या संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि त्या पंढरपुरामध्ये आज संध्याकाळपर्यंत पोहोचतात. आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो. जनाबाई आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात, खरं तर आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आणि विशाल परदेशी दोघंही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. पण जनाबाईंचा एक अभंग इथं सांगितल्याशिवाय, तुमच्या पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहवत नाही. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, सगळ्या संतांचा मेळा आहे आणि तो आता पंढरपुरामध्ये आज पोहोचणार आहे सगळ्या वारकऱ्यांसोबत. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताबाई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी नामा करांगुली धरी. जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा, हा भक्तांचा सोहळा आज पंढरपुरामध्ये जमणार आहे. आणि उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता सगळे आसुसलेले असणार आहेत. सागर आणि विशाल आपल्या सोबत आहेत. सागर, काय सांगशील, खरं तर खूप सुंदर आणि विलोभनीय असे हे क्षण आहेत जे तू, विशाल, तुम्ही सगळेजण अनुभवत आहात. तू काय सांगशील आत्ता या सगळ्या सोहळ्याविषयी, या वारीविषयी? सुवर्णा, खरं तर आपण पाहतोय की वारीचा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी सर्व जे भाविक आहेत, वारकरी आहेत, ते डोळे लावून असतात या क्षणाकडे, या सर्व दिवसांसाठी. मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी सर्व बरेच निर्बंध जे आहेत ते या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत वारीवरती, आणि त्यामुळे कुठेतरी या वारीचं स्वरूप जे आहे ते थोडंसं मर्यादित स्वरूपाचं झालेलं आहे. कारण आपण यापूर्वी पाहिलं की वारीत हजारो वारकरी जे आहेत ते पायी चालत पुण्यावरून या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात. खरं तर आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की वाखरी जे स्थळ आहे इथं, जिथे पालख्यांचा तळ असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी जे असतात ते दाखल होतात. सर्व मानाच्या ज्या पालख्या आहेत ते या ठिकाणी दाखल होतात. इथे गोल रिंगण होतं वाखरीमध्ये आणि या ठिकाणी याच्या वारीनंतर इथून पंढरपूरमध्ये त्या दाखल होत असतात. तर यंदाच्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे ज्या काही परंपरागत वारीच्या ज्या विधी आहेत किंवा जे काही उपक्रम असतात ते यावर्षी होणार नाही आहेत. मात्र आपण पाहिलं की काही वेळांपूर्वीच ज्ञानेश्वर माऊली ज्या आहेत ते या ठिकाणी पंढरपूरच्या वाखरी येथील पालखी तळावरती त्यांची दिंडी जी आहे ती या ठिकाणी आलेल्या आहेत. पादुका ज्या आहेत त्या ठिकाणी आत वाखरी तळामध्ये या ठिकाणी स्थिरावलेल्या आहेत. काही काळ या ठिकाणी त्या थांबतील. त्याचबरोबर काही वेळांमध्ये तुकोबा रायांचे देखील पालखी या ठिकाणी आगमन होईल. आणि यानंतर इथून पायीचा जो सोहळा आहे, खरं तर प्रतिकात्मक स्वरूपाचा हा सोहळा जो आहे तो वाखरी ते इजबावी साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर जे आहे त्या या दिंड्या ज्या आहेत त्या चालत जातील. सागर तू आत्ता वाखरीमध्ये आहेस, तुझ्याशी पुन्हा एकदा संवाद साधतो. विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत. विशाल, तू आता कुठे आहेस, काय वातावरण आहे तुझ्या आजूबाजूला? सुवर्णा, मी देखील वाखरीच्या तळावरती पोहोचलेलो आज सकाळपासून. न्यूज 18 लोकमत भेटी लागे जीवाच्या माध्यमातून आज सकाळी माऊलींच्या पालखीचं बसच्या माध्यमातून जेव्हा प्रस्थान झालं तेव्हापासून सगळे अपडेट, म्हणजे कुठे थांबा आहे, कशा पद्धतीने वेग आहे, हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत होतं. अर्थात आपण एक्सक्लुसिव्ह दर्शन देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं माऊलींच्या पादुकांचं. चला इथलं सगळं नियोजन बघणं, अर्थात पंढरपूरच्या वतीने किंवा देवस्थानच्या वतीने आपल्याबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहकार्याध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ औशीकर आहेत. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण महाराज, गेलं वर्ष आपण भेटू शकलो नाही, म्हणजे ही सहल मनात आहेच, पण यावर्षी काही का होईना छोट्या स्वरूपात हा सोहळा जो आहे तो पार पडतोय. इथलं सगळं नियोजन आपल्याकडे काय, कशा पद्धतीने? सर्व पालखींचं आलेल्या 10 पालख्यांचं स्वागत करणे, त्यांच्या समावेत इथं सर्व लोकांना स्वतंत्र असं ज्यांचे ज्यांचे मंडप मारलेले आहेत प्रत्येकांना तिथं थांबा देऊन पालखींचे स्वागत करून प्रत्येकांना मंदिर समितीच्या वतीनं आज इथं भोजनाची अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे. कारण खंत अशी आहे
की दरवर्षी इथं मुंगी चालायला सुद्धा वाट राहायची नाही, पण आज हे सगळा परिसर बघून मन दुखावत आहे. पण मन जरी दुखावलं तरी आज कोविड सारखा मोठा प्रादुर्भाव बघून आज शासनाच्या सर्व नियमाच्या अधीन राहून ज्या त्या गोष्टीची आपण इथं व्यवस्थापना केलेली आहे. आलेल्या प्रत्येक आत्ता माऊलींची पालखी इथं आलेली आहे. कौंडिण्यपूरचीही पालखी आता इथं दाखल झालेली आहे. दोन पालख्या आता इथं आलेल्या आहेत. नामदेवरायची पालखी इसबावीला आता येईल. पर सगळ्या पालख्यांच्या स्वागतासाठी मंदिर समिती ही सज्ज आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांची सुद्धा जेवणापासूनच्या सर्व व्यवस्थापनासाठी मंदिर समिती सज्ज आहे. मंदिराचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी देखील आपल्या बरोबर आहेत. विठ्ठल जोशीची दरवर्षी नियोजनाचा कस लागतो, पण गेल्याही वर्षी आपण बघितलं वारकऱ्यांविना वारी पार पडली, अर्थात कोरोनाचं संकट हे आपण मान्य केलंच पाहिजे आणि याहीवर्षी छोट्या स्वरूपात हा सोहळा पार पडतोय. यंदाचं नियोजन कसं असणार आहे, मुख्यमंत्री महापूजा करता येतील, केव्हा किती वाजता आणि कशाप्रकारे सगळं पार पडेल? खरं तर दरवर्षीच काटेकोर नियोजन केलं जातं, परंतु या कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिकचं नियोजन करण्याची वेळ खरं तर गेली 2 वर्ष मंदिर समितीला आलेली आहे. आजसुद्धा शासकीय महापूजा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सपत्नीक आहे. 2:15 मुख्यमंत्री महोदय येतील. 2:20 पूजेला सुरुवात होईल. 2:20 ते 3 पांडुरंगाची, 3 ते 3:30 रुक्मिणी मातेची पूजा होईल. त्यानंतर मंदिर समितीनं काही नव्यानं प्रतिमा तयार केलेल्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या, त्याचं अनावरण आहे. त्या अनावरणानंतर या ठिकाणी वठून गेलेला जो कानोपात्रेचा वृक्ष होता त्याचं रोपण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आहे. मानाचे वारकरी मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेलाही असतील, त्यांचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार मंदिर समितीचे सहअध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करतील आणि मग 2:20 ते 4:30 असा हा एकूण कार्यक्रम चालेल आणि त्यानंतर सांगता होईल. मात्र उद्या दुपारी 3 ते 5 या वेळात सर्व फडकरी महाराज मंडळींना 195 लोकांना आम्ही दर्शन देणार आहोत. त्याचबरोबर पौर्णिमा 24 तारखेला आहे, त्या दिवशी ह्या 10 पालखी सोहळे जे आहेत यातल्या प्रत्येकी 40 लोकांना पादुका भेटीसाठी मंदिरामध्ये आम्ही प्रवेश देणार आहोत. त्यावेळी त्यांचा यथोचित मंदिर समितीच्या वतीनं सत्कार केला जाईल. 25 तारखेला महाद्वार काल आहे आणि 28 तारखेला प्रक्षाळपूजेनं या पूर्ण यात्रेची सांगता होईल. याचं सर्व नियोजन करत असताना कोरोनाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी ही मंदिर समितीनं केलेली आहे. कोरोनाच्या सगळ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुवर्ण केली जाईल आणि त्यानंतर सगळं नियोजन ते पार पडेल. शिवाजीराव मोरे देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण विचारू. या सगळ्या माहितीमध्ये ज्या वेगवेगळ्या मानाच्या पालख्या इथे उपस्थित होत्या संस्थानाच्या वतीने, त्याविषयी आपल्याला काय सांगायचं? खरं तर संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनाशी काही एकादशी आषाढी आहे. खरं तर आपल्या संसारातील सगळं सुखदुःख विसरून तमाम पांडुरंगाचा भक्त अर्थात वारकरी समाज प्रतिवर्षी पंढरपूरला येत असतो, पण गेले 2 वर्ष झालं एक मर्यादित स्वरूपातच वारकरी इथे हजेरी लावतात. आणि आजचा सगळं जर एकंदरीत वातावरण पाहिलं तर कुठल्याही माणसाच्या किंवा वारकऱ्याच्या चेहऱ्यावर चैतन्य नाही आहे आणि त्याचं प्रमुख कारण असेल तर करोनाचं आहे. करोना या महामारीमुळं एकदम मर्यादित स्वरूपात वारकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात इथं यावं लागलं आहे. महाराष्ट्रातला सगळा समाज वारकरी समाज खरं तर नाराज आहे, तरी पण सगळ्या वारकरी समाजाच्या वतीने पांडुरंगाला आम्ही साकडे घालतो, प्रार्थना करतो की हे करोनाचं संकट लवकरात लवकर संपून जाऊ दे आणि पुढल्या वर्षी मोठ्या स्वरूपात जशी 700 वर्षाची परंपरा आहे अशा परंपरेत पालखी सोहळ्या सगळ्या पालख्यांचा येऊ दे अशी मी प्रार्थना करतो. पंढरपूरच्या नगराध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत सुवर्णा, एक महिला प्रतिनिधी म्हणून साधनाताई. साधनाताई, आता बहुतांशी वारकरी महिलांमध्ये देखील या मनाला या क्षणाला खंत आहे, पण अर्थात त्यांनी समजून घेतलंय की कोरोनाचं हे संकट आहे आणि आपण नियम पाळले पाहिजे. तर एकूण हे जे काही आतापर्यंतचं नियोजन झालेलं आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? दरवर्षी वारी म्हटलं की सर्व पंढरपुरातील नागरिकांना खूप उत्सुकता लागलेली असती, कारण वारी म्हणजे एक यात्रेचं आणि सणांचं सण असल्यासारखं असतं. प्रत्येक घरोघरी लहानांपासून मोठ्यापर्यंत वारीचं स्वागत करण्यास उत्सुक असतात. शहरातील सर्व नागरिक वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असतात, पण कोरोनामुळं गेले 2 वर्ष वारी भरलेली नाही आहे. पण नगरपालिकेची जी काही जबाबदारी असती स्वच्छतेची असो किंवा वाकरी तळावर 10 पालख्या ज्या मानाच्या 10 पालख्या येतात त्यांचे तंबू असो, असे सर्व पिण्याच्या पाण्याची सोय, लाईटची सोय, स्वच्छते आणि तंबू हे सगळं नगरपालिका बघत असते आणि त्याप्रमाणे ह्यावर्षीही नगरपालिकेनं आपल्या परीनं सर्व पालख्यांची मानांच्या पालख्यांची सोय इथं केलेली आहे.
आता अशा प्रकारे आपण बघतोय सुवर्ण हे सगळं नियोजन जे इथे पार पडलं, पण जाता जाता या वाखरीच्या सरपंच आपल्या बरोबर आहेत. ताई, मला आठवतं मी 3 वर्ष झाले वारी कव्हर करतोय, बरोबर, इथं चालायला देखील जागा नसते. तुम्ही सुद्धा हा सोहळा बघितलेला जवळून, आणि तुम्हाला अभिमान असेल या गोष्टीचा की वाखरीच्या तळावर किती मोठ्या संख्येने सगळ्या पालख्या एकत्र येतात, इथून पंढरपुरात जातात. यंदा तसं नाही आहे, पण जे काही दृश्य बघताय समाधानी आहात? समाधानी नाहीच. कसं आहे माहित आहे का, वाकरी ही तर फार मोठं देवस्थान आहे. समध्या पालख्या वाकरी आल्यामुळं सोहळा मोठा हो असं आम्हाला पण वाटत होतं, पण कोरोनात संकट आल्यामुळं आम्ही स्वागत निस्त करायला तयार झालो. पुढल्या वर्षी पांडुरंगाने संकट घालवा आणि सोहळा मोठा येऊ अशी एवढी पांडुरंगाला प्रतिज्ञा करते. ताईंनी फार मोजक्या शब्दामध्ये सुवर्ण आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे सरपंच म्हणून, आणि त्याचबरोबर एक महिला म्हणून त्या समजू शकतात की ज्या महिला आत्ता या क्षणाला वारीसाठी म्हणून येऊ शकलेली नाही. कुणीतरी तुळस घेऊन येणारी महिला असते, कुणीतरी आपलं सहकुटुंब येणारी महिला असते, किंवा एखादी शेतकरी महिला देखील या सगळ्याच्यात आपल्याला बघायला मिळते. पण आत्ताचा अपडेट जर आपण बघितलं तर वाखरीच्या तळावरती आता थोड्या वेळात तुकोबांची पालखी सुद्धा पोहोचेल आणि तो देखील एक वेगळा उत्साह असेल. आणि अर्थात आपण पुढल्या टप्प्यावर देखील जाणार आहोत की परंपरेनुसार नामदेवांची जी पालखी असते ती सगळ्या पालख्यांना घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित होते, तो सोहळा देखील आपण बघूया. नक्की नक्की. विशाल, तुझ्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतचे सगळे प्रेक्षक दर्शन घेऊ शकतायत, हा सगळा वारीचा सोहळा अनुभवू शकतायत, आणि अर्थात आम्हा सगळ्यांना खात्री आहे की या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तू सगळ्यांचा म्हणजे सगळ्या प्रेक्षकांचा नमस्कार विठुरायापर्यंत पोहोचवशील. तुर्तास धन्यवाद तू सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सागर सुरवसे आपले प्रतिनिधीसुद्धा वाखरीतून आपल्या सोबत आहेत. सागर, मगाशी तुम्ही माहिती देत होतात वाखरीमध्ये आता सगळ्या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या येतील आणि पुढे मग कशा पद्धतीने मार्गक्रमण होईल, कारण वाखरी ते पंढरपूर पायी सगळे वारकरी पुढचा प्रवास करणार आहेत, हरिनामाचा गजर त्यावेळेला होईल, त्याविषयी काय सांगशील सागर? सुवर्ण, खरं तर आपण पाहतोय की दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात. यंदाच्या वर्षी मात्र त्याला मर्यादित स्वरूप आहे, मागील वर्षी तशाच पद्धतीचं स्वरूप होतं. या मात्र असं असलं तरी आता गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदाय आणि राज्य शासन यांच्यातला जो काही संवाद चालू होता त्यानंतर परवानगी मिळाली आणि आज हा प्रत्यक्ष सोहळा जो आहे तो आता येऊन ठेपलेला आहे. या ठिकाणी वाखरी तळावरून ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्या या ठिकाणी दाखल होतील काही वेळामध्ये. आणखी आत्ता 2 पालख्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि इथूनच साधारणपणे 6 वाजता जो आहे हा सोहळा पायी दिंडी जी आहे ती या ठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. खरं तर 2 ते 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत हा पायी दिंडी सोहळा चालणार आहे, ज्याला आपण खरं तर प्रतिकात्मक देखील म्हणू शकतो, कारण पुणे ते पंढरपूर हा जो मोठा पायीवारी दिंडीचा सोहळा असतो तो यंदाच्या वर्षी नाही आहे कोरोनामुळे. मात्र 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंतचा हा सोहळा 6 वाजता साधारणपणे सुरू होईल. वाखरी तळापासून ते इजबावी हे जे गाव आहे पंढरपूर शहराच्या वेसीवरती अगदी त्या ठिकाणापर्यंत या पायी दिंडी जो आहे ते चालत जातील. त्या ठिकाणी प्रत्येक दिंडीसोबत 40 लोक जे आहेत ते या ठिकाणी घालून दिलेले आहेत, त्यांना परवानगी दिलेली आहे. आणि ज्यावेळी पालखी जी आहे ह्या ज्या दिंडी आहे ती ज्या इजबावीपर्यंत ज्यावेळेस दाखल होईल त्यावेळेस तिथून जे 38 लोक आहेत त्यातले त्यांना बसमध्ये बसवून त्यांच्या मठामध्ये सोडण्यात येईल आणि जी दिंडी आहे पाली चालत निघालेली त्याच्याबरोबर 2 लोक जे आहेत ते पंढरपूर शहरामध्ये दाखल होतील. असं एकंदरीतच पुढचा हा सगळा सोहळा असणार आहे. खरं तर ह्याला खूप मर्यादित स्वरूपाचा हा सोहळा आहे, पण तरीही वारकरी काही प्रमाणात तरी खुश आहेत की किमान हा सोहळा प्रतिकात्मक स्वरूपाचा का असेना तो आम्हाला त्याची परवानगी दिल्यामुळे वारकरी तशा अर्थाने सुखावलेले आपल्याला म्हणायला. नक्की सुवर्ण. सागर तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, अशा प्रकारचे भाव, अशा प्रकारची साधारण अवस्था सगळ्या वारकऱ्यांची झालेली आहे. सगळं विठ्ठलमय झालेलं आहे आणि आता कधी एकदा या विठ्ठलाला बघतो अशी सगळ्या वारकऱ्यांची आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी साधारण अवस्था असते. हा सगळा सोहळा आपण अनुभवूया, अधिक माहिती आपण घेत राहू. आत्ता एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये आता आपण पावसासंदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. महाराष्ट्रभरात पावसाने जे तांडव घातलेलं आहे त्याच्याविषयीचे अपडेट घेऊया.
माथेरानमधून बातमी आहे, माथेरानमध्ये घाटात दरड कोसळली आणि भूस्खलन सुद्धा झालेलं आहे. नेरळ ते माथेरानला जाणाऱ्या घाटात दरड कोसळली, त्यामुळे माथेरानचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. आत्ताची ही महत्त्वाची बातमी आहे. मोठमोठे दगड रस्त्यावर आलेत, नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. बांधकाम विभागावर लोकांनी रोष व्यक्त केलेला आहे. दरड कोसळलेली आहे, भूस्खलन सुद्धा झालेलं आहे. नेरळ ते माथेरानचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड आलेले आहेत. ही जी दृश्य आहेत ही अंगावर काटा आणणारी आहेत. कारण समजा या क्षणी म्हणजे ही दरड कोसळत असताना खालून जर वाहतूक सुरू असती तर मोठी हानी होऊ शकली असती. मात्र सुदैवानं तसं काहीही घडलेलं नाही, रस्ते बंद झालेले आहेत. पण माथेरानचा मात्र पूर्ण संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे तुम्ही असे कुठलेही जर प्लान्स बनवत असाल, खरं तर कोरोनाच्या काळामध्ये पर्यटन बंद आहे, पण तरीसुद्धा अनेक जण आपल्या पर्यटनाचे प्लान्स बनवत आहेत. जर तुम्ही असे कुठलेही प्लान्स जर वीकेंडला किंवा कुठल्याही सुट्टीच्या दिवशी बनवत असाल तर कृपया सगळे पावसाचे अपडेट्स घ्या आणि मगच घराबाहेर पडा. माथेरान संदर्भातली बातमी आपण बघतो आहोत. माथेरानमध्ये दरड कोसळलेले आहेत, मोठमोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत. नेरळ माथेरानचा रस्ता आहे जिथे ही दरड कोसळली आहे, त्यामुळे माथेरानचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांना अधिक विचारूया. मोहन, केव्हा ही घटना घडलेली आहे, काय आत्ताचं अपडेट आहे? हा, रायगड जिल्ह्यात खूप पाऊस पडतोय. कालपासून मुसळधार पाऊस आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यात सगळीकडे नद्या नाल्या भरलेल्या आहेत. तसंच माथेरान जो माथेरान नेरळ रोड आहे, त्या माथेरान घाटात पूर्ण दरड त्या ठिकाणी कोसळलेली आहे. ते दरड काढण्याचं काम सुरू आहे. तसंच दिघीमध्ये जो दरड आहे तो हायवेवरती दरड कोसळून तिथेही दरड काढण्याचं काम सुरू आहे. तसंच मुरुड तालुक्यात त्या ठिकाणी दरड कोसळून 3 ते 4 घरं पडलेली आहेत. आणि पेनमध्ये सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. 3 ते 4 फूट ह्या गावांमध्ये पाणी आहे. ते पाणी सकाळपासून 3 ते 4 फूट पाणी आहे. पाणी कमी होण्याचा हे घेत नाहीये. तसंच सकाळपासून मुसळधार पाऊस आहे. पूर्ण यंत्रणा सज्ज आहे. पेनमध्ये जोये त्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. म्हणून तटरक्षक दल आणि कोलाड रेस्क्यू टीम त्या ठिकाणी आता पोहोचते. पूर्ण जे घरातले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पूर्ण पोलीस यंत्रणा प्रशासकीय त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यात सज्ज आहे. नक्की मोहन, तू म्हणालास ती काही घरांचं नुकसान झालेलं आहे, पण जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले अशी काही घटना तर घडलेली नाही ना? हा, रायगड जिल्ह्यात दिघी येथे दरड कोसळून 3 ते 4 घरांचं नुकसान झालं होतं, पण काही जीवितेनं नाहीये. पण श्रीवर्धन जे श्रीवर्धन मध्ये काल मच्छीमारासाठी गेलेले 3 जण, त्या 3 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे. अशी ही घटना आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडते. मोहन तुला काही क्षणासाठी थांबवते. जसं तू आता सांगत होतास की अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, कारखान्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, गणपतीचे जे कारखाने आहेत तिथे पाणी शिरलंय, त्याची दृश्य आपण बघतोय. खरं तर हळहळ व्यक्त करावी अशी ही दृश्य आहेत. कारण अनेक महिन्यांची मेहनत असते एखादी मूर्ती घडवायला, आणि मात्र पाणी सगळं या कारखान्यांमध्ये घुसलेलं शिरलेलं आपण बघतोय. मोहन, तू असाच सोबत राहा. पुढची बातमी ज्याच्याविषयीचे अपडेट तुझ्याकडनं घ्यायचे आहेत, रायगडमधलीच पुढची सुद्धा बातमी आहे. रायगडमधील पेण तालुक्याच्या काही भागात पूरस्थिती कायम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तटरक्षक दलाला बोलवण्यात आलेलं आहे. पुढील 1.5 तासात ही टीम पेणमध्ये पोहोचेल. पेणमधील दुर्शेत, खरोशी, बळवली या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जिथे चुनाभट्टी इथल्या 20 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. मोहन, या सगळ्याविषयी काय अपडेट आहे? पेनमध्ये सगळीकडे, पेन तालुक्यात पूर्ण जे खाडी किनारी किंवा समुद्र किनारी जे गाव आहेत, पूर्ण गावाच्या गाव समुद्र पाण्याखाली गेलेले आहेत. जे इकडे पेनमध्ये सगळीकडे गणेश मूर्ती बनवले जातात, त्याही कारखान्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. पूर्ण मूर्त्या खराब झालेल्या आहेत. आणि ह्या गावांमध्ये 3 ते 4 फूट पाणी. पूर्ण पेन तालुक्यातले जे गावांचे नागरिक आहेत ते सगळे घाबरून गेलेले आहेत. काही काही जे घर आहेत ते 4 ते 5 फूट आहेत. त्यांना, त्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. जे रायगड जिल्ह्यातले जे रेस्क्यू टीम आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. काही जे मच्छीमार जे सूर म्हणजे पवणारे जे लोक आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सगळ्या नागरिकांना त्या गावांमधनं बाहेर काढतात. नुकसान खूप झालेलं आहे, घरातलं खूप नुकसान झालेलं आहे. आणि मुंबई गोवा हायवेवर त्या काही ठिकाणी पाणी शिरलेलं आहे.
सकाळपासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय म्हणून हा जो पाणी आहे तो नक्की मोहन धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, शेतांचं नुकसान झालंय आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की अनेक कारखाने पेणमध्ये देशभरातून मूर्ती जातात, अनेक मूर्ती पेणमधून जात असतात गणपतीच्या, पण या कारखान्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे त्यांचंही खूप मोठं नुकसान झालंय आपण बघू शकतोय. आता बातमी आहे रत्नागिरीतल्या पावसाची. रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळतोय. खेडमधील जगबुडी नदी आणि नारंगी नदी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. खेड शहरामध्ये देखील जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलंय. मच्छी मार्केट परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. खेड दापोली हा मार्ग बंद झालेला आहे. या मार्गावर एकविरा नगर इथं रस्त्यावर पावसाचं पाणी साचलेलं आहे. खाडीपट्टा विभागातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेलेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया खेड संदर्भातली. चंद्रकांत, खेडमध्ये काय परिस्थिती आहे? खरं तर कोकणच्या सगळ्याच पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पुढचे 3 दिवस तरी असाच पाऊस पडेल असं हवामान विभाग सांगताय. आजचं काय अपडेट? एक ते 1:30 या ठिकाणी पुराचं पाणी खेड शहरामध्ये शिरू लागलेलं आहे. जगबुडी नदीची जी पाण्याची पातळी आहे ही आता 7 मीटरहून अधिक वाढलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे. त्याच्यामुळे खेड दापोली हा जो प्रमुख राज्यमार्ग आहे हा बंद झालेला आहे. एकविरानगर या ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे हे या मार्गावरती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खाडीपाटा विभागातली जी 20 गावं आहेत त्यांचा संपर्क पूर्णपणे आता तुटलेला आहे. कारण जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खेड शहरातून खाडीपाटा विभाग होते एक देवना मार्गे आणि एक सुशेरी मार्गे या दोन्ही मार्गांवरती जवळपास 5 ते 6 फूट पाणी साचलेलं आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे तो बहिरोली फाटा इथून आहे परंतु एकविरा नगर या ठिकाणी देखील नारंगी नदीचं पुराचं पाणी साठल्यामुळं एका बाजूला खेड दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्याचा संपर्क जो आहे जो प्रमुख राज्यमार्ग आहे तो देखील तुटलेला आहे आणि खाडीपाटा विभागात जाणारे 20 गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. जगबुडी नदीचं जे पुराचं पाणी आहे हे खेडच्या बाजारपेठेत शिरू लागलेलं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांची देखील धावपळ सुरू झालेली आहे. मच्छी मार्केट परिसरात जवळपास 20-25 दुकानांमध्ये या पुराचं पाणी जे आहे हे शिरलेलं आहे. तालुक्यात अनेक अंतर्गत मार्ग आहेत ते देखील आता बंद होत आहेत. पावसाचा जोर जो आहे हा अजून कायम आहे. जवळपास काल दिवसभरामध्ये 114.90 मिलीमीटर पाऊस हा एका खेडमध्ये झालेला आहे आणि जी धरणं आहेत खेडमधली जी 7 धरणं आहेत ती देखील पूर्णपणे 100% भरलेली आहेत. त्यामुळे या धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि पावसाचा जोर देखील अजून कायम आहे. जर असा जोर जर कायम राहिला तर रात्री पुराचा धोका अधिक वाढण्याची शक्यता जी आहे. बरोबर, पण मग चंद्रकांत अशा सगळ्या परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे का? काहींना स्थलांतरित करावं लागलंय का? किंवा असाच पाऊस कोसळत राहिला तर कुठले असे भाग लक्षात घेतले गेलेत का की जिथून स्थलांतर नागरिकांचं करावं लागेल? हो नक्कीच, कारण खेड मधला जो अलसुरे हे गाव आहे या अलसुरे गावाचा जो मोहल्ला आहे त्या ठिकाणी एक फार धोका या पुराच्या पाण्याचा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खेडच्या जगबुडी नदी किनारी असणारी जी झोपडपट्टी आहे की त्या ठिकाणी 20 ते 25 घरं आहेत, लहान लहान मुलं देखील त्या ठिकाणी असतात. मात्र आता समांतर पातळीवरती नदीचं पाणी भरलेलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांना स्थलांतरित करण्याची देखील गरज या ठिकाणी आहे. जो आपण खेडमध्ये एकविरा नगर मार्ग बघितला त्या ठिकाणी लोक जे आहेत आपण फुटेजमध्ये देखील बघतोय ते गाड्या घालताना दिसत आहेत, मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नाहीये. त्याचबरोबर नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे जे पथक आहे ते मात्र आता सध्या या ठिकाणी जिथं जिथं पूर परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी मात्र आताना दिसत नाहीये. नक्की धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल. खरं तर कोकणामध्ये आधीच अलर्ट दिला गेला आहे त्यामुळे कोकणातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणं अलर्ट असणं गरजेचं आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून आणि खरं तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनीही तसेच आदेश सगळ्या यंत्रणांना दिले आहेत हे सुद्धा आपण बघितलंय. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. आपण पावसासंदर्भातल्या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या घडामोडी बघतोय. ठाण्यातील शिळफाटा रोडवर पावसानं दाणादाण उडवली.
सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली. हा शिळफाटा रोड आहे, कल्याण शिळ रोड ज्याला आपण म्हणतो. ठाण्याकडून कल्याणकडे किंवा डोंबिवलीकडे जाणारा जो कल्याण शिळफाटा रोड आहे तो हा रोड आहे ज्याच्यावर पाणीच पाणी झालेलं होतं. प्रचंड वाहतूक कोंडी झाली. एकीकडे रस्त्यावर पाणीच साचलं, दुसरीकडे वाहतुकीचा खोळंबा. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं, लोकांचे प्रचंड हाल झाले. दुकानामध्येही पाणी शिरलं, त्यामुळे दुकानदारांचंही मोठं नुकसान झालं. आता ह्या भागामध्ये म्हणजे कल्याण शिळ रोडवर खूप मोठ्या प्रमाणात रहिवाशी संकुलं उभी राहिलेली आहेत. रस्त्याच्या थोडी खालच्या बाजूला ती असल्याकारणानं पाणी सगळं साचतं, ते सोसायट्यांमध्ये जातं, दुकानांमध्ये जातं. पण कल्याण डोंबिवलीकडे जाण्यासाठी कल्याण शिळ हाच रोड जो उत्तम पर्याय मानला जातो. अनेक भागात म्हणजे या कल्याण शिळच्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर रस्त्याचं कामसुद्धा सुरू आहे, त्यामुळे मोठमोठे खड्डेसुद्धा आहेत, त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते वाहन चालवताना. एका बाजूला पाणीच पाणी साचलेलं होतं या शिळफाट्याच्या रोडवर आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी प्रचंड झालेली होती. वसईच्या सनसिटी ते गास रोडवर एक कार वाहून जाताना असा व्हिडिओ व्हायरल होतोय. यावेळी एकाला वाचवताना यश आलेलं आहे, पण ही दृश्य पाहिली तर अंगावर काटा येईल. वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये काल दिवसभर मुसळधार किंबहुना तुफान पाऊस पडलेला आहे, त्यामुळे वसईच्या गास सनसिटीच्या मुख्य रोडवर कमरेच्या वर पाणी साचलेलं होतं. त्या पाण्यात चालकानं कार घालण्याचा प्रयत्न केला. कार रस्ता सोडून पाण्यात उतरली आणि वाहून जाण्याच्या मार्गावर होती. घटनास्थळावरील नागरिकांनी तात्काळ दोरीच्या सहाय्यानं गाडी बाहेर काढली. यामध्ये एकाचा जीव वाचलेला आहे. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. विजय, आज दिवसभरात पावसापाण्याचं काय चित्र आहे? काल मात्र तुफान पाऊस होता आणि अनेकदा असं बघायला मिळालंय की जजमेंट म्हणा किंवा अतिघाई म्हणा, गाडी टू व्हीलर अशी पाण्यात उतरवली जाते आणि नाही ते होऊन बसतं. विजय काय सांगाल? सुवर्णा, आजची परिस्थिती सकाळपासून पाऊस कमी आहे, रिमझिम पाऊस लागत आहे. सगळीकडे पाणी कुठे साचलेलं नाही, कारण नालासोपाऱ्याचा पोलीस भाग आणि सेंट्रल पार्क जो नेहमी पाण्याखाली असतो तो त्या ठिकाणी आता सध्या तरी पाणी नाही आहे. हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो त्या साईडला अजूनही पाणी आहे त्या ठिकाणच्या रस्त्यावर, परंतु अतिघाई संकटात नाही अशी म्हण आहे ती पुरेपूर या गाडीला लागू होते. कारण एवढं पाणी असताना सुद्धा त्या चालकाने या अतिताईपणा केला आणि त्याने ती कार रस्त्यावरून चालवत असताना तिचा तोल गेला आणि ती पाण्यात वाहून जाऊ लागली. परंतु त्यावेळी तिथे जे काही लोक होती ते आल्यामुळे ते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पुढचा जो अनर्थ होता तो टळलेला आहे. कारण लोक याकडे वाहन चालक असतील ते दुर्लक्ष करतात, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. याकडे पोलिसांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण त्या ज्या ठिकाणी हा रस्ता एंड होतो ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त खरं तर असायला हवा होता. कारण काही लोक जे असे आतातहीपणा करतात त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नक्की. पण ही गाडी विजय कुठली होती? नालासोपाऱ्यातली वसई विरार मधलीच होती का? मालक स्वतः गाडी चालवत होता? कारण गाडी मोठी दिसते, म्हणजे हायफाय गाडी दिसते आणि असं असताना त्याने इतकी रिस्क घेणं, याविषयी काही कळलंय? त्या गाडीविषयी काही कळलं नाही, कारण हा जो व्हिडिओ आहे तो तुफान व्हायरल झालेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांना सुद्धा विचारणा केली असता तशी माहिती मिळाली नाही, ते आम्ही माहिती घेत आहोत असल्याचं पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पूर्ण नक्की. धन्यवाद विजय माहिती दिल्याबद्दल. पण वारंवार न्यूज 18 लोकमत असं आवाहन करेल, बसचा व्हिडिओ दाखवलेला होता आम्ही, त्याचबरोबर बाईक्स टू व्हीलरचे व्हिडिओ आम्ही वारंवार दाखवतो आहोत. आता हा कारचा व्हिडिओ समोर येतोय. किती घाई म्हणजे करायची की आपला जीव सुद्धा त्यामुळे धोक्यात घालायचा, असं कृपया कुठल्याही वाहन चालकानं करू नये असंच आवाहन आहे. मुसळधार पावसानं डोंबिवली ठाणे आणि कळव्याला झोडपून काढलंय. तुफान पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ही तीन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय. साधारण तुम्हाला कल्पना येईल उपनगरांमध्ये काय परिस्थिती आहे. मुंबईच्या थोडंसं पुढे ठाणे डोंबिवली आणि कळव्यात काय परिस्थिती आहे बघा.
रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, अनेक सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे. ठाण्यामध्ये तर उजव्या आणि डाव्या बाजूला पाणीच पाणी असल्याकारणानं मध्ये म्हणजे डिव्हायडरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पकडत पकडत थोडा रस्त्याचा पाण्याचा अंदाज घेत घेत गाड्या पुढे जात आहेत, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि डोंबिवलीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. रहिवासी खूप मोठ्या प्रमाणात संकुलं डोंबिवलीमध्ये आहेत आणि तिथंही रस्त्यावर पाणी साचलेलं आपण बघतो आहोत. तर बदलापुरात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय, पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते जलमय झालेले आहेत. पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. हे बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडची दृश्य जिथे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. नागरिकांनो काळजी घ्या, ज्या बाजूला उतार आहे त्या बाजूला पाणी वाहत जात आहे, गाड्यांच्या चाकांपर्यंत पाणी आहे हे आपण बघू शकतोय. अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं आहे, काहींच्या दुचाकी बंद झालेल्या आहेत, त्यामुळे त्या चालवत न्याव्या लागता आहेत. बदलापुरामध्ये कोसळधार पावसाची दृश्य आपण बघतोय. तर कल्याणच्या शिवाजी चौक परिसरातही पाणी साचलंय. अत्यंत महत्वाचा असा हा चौक आहे, पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झालेली आहे. सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. गेल्या 2 तासांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे, परिणामी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. दुपारी 2:15-2:30 ही दृश्य आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक, आग्रा रोड इथं पाणी साचलं आहे, त्यामुळे वाहतूक मंदावलेली आहे. मुख्य रस्ता आहे, इथून पुढे अनेक जण भिवंडी, नाशिक किंवा शहरामध्ये जरी जायचं तरी डोंबिवलीहून किंवा बाहेरच्या शहरांमधून आतमध्ये यायला या शिवाजी चौकातूनच जावं लागतं. उजव्या बाजूला शिवाजी चौकाचा बाजारपेठ आहे, त्यामुळं तिथंही प्रचंड पाणी भरलेलं आहे. आंबेडकर रोड इथं गुडघाभर पाणी साचलेलं आहे, तर कामानिमित्त ये जा करणाऱ्या नागरिकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते आहे. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. गणेश, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली इथं आज पाण्याची परिस्थिती काय आणि अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आहे, त्यामुळे त्याविषयीच्या सुद्धा अपडेट काय मिळत आहेत? सुवर्ण, आपल्याला माहित आहे की हवामान खात्यानं येत्या 4 ते 5 दिवसात जो मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता, 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी केला होता आणि त्यानुसारच गेल्या 24 तासामध्ये या सगळ्या परिसरामध्ये मुंबई उपनगरांमध्ये पावसानं अक्षरशः या शहरांना झोडपून काढलेला आहे. कल्याण परिसराचा जर विचार केला तर कल्याण परिसरामध्ये शिवाजी चौक असेल, त्याचबरोबर आंबेडकर रोड असेल किंवा आग्रा रोड असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, रस्ते पूर्ण जलमय झाले होते. तर डोंबिवली परिसरामध्ये नांदिवली परिसरात जो सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलं होतं. अनेक जे नाले आहेत ते अरुंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे पावसाचं जे पाणी नाल्यात गेल्यानंतर ते पुन्हा बाहेर रस्त्यावर येते आणि त्याच्यामुळे नागरिकांना याचा सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतोय. बदलापूर शहराचा जर विचार केला तर बदलापूर शहरातील कात्रप भागामध्ये प्रांजी गार्डन आहे, या परिसरामध्ये तर नाल्यातलं पाणी थेट रस्त्यावर आलं आणि त्याचा प्रवाह एवढा जास्त होता की एखादा नागरिक जर त्यामध्ये उतरला तर तो वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती होती. त्यामुळे नाले सफाईचं प्रत्येक पालिका प्रशासनाने किंवा महापालिका प्रशासनानं काय नियोजन केलं होतं, ती नाले सफाई फुल ठरली का, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये आहे. आणि अंबरनाथ शहरामध्ये जर अंबरनाथ शहराचा विचार केला तर अंबरनाथ शहरामध्ये जी वालजुनी नदी आहे त्याच्या बाजूची जी घरं आहेत त्या अनेक घरांमध्ये, उल्हासनगर शहरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे 24 तासाच्या या पावसानं जर या शहरांची ही अवस्था असेल तर अजूनही पावसाचा जोर कायम आहे, त्याच्यामुळे पुढची जी परिस्थिती असेल ती अजूनही भयावही असणार आहे. सुवर्णा, नक्की गणेश, म्हणूनच सगळ्या उपनगरांमध्ये पाऊस मुसळधार पडतो आहे आणि त्या सगळ्या ठिकाणचं वार्तांकन तू करतो आहेस, त्यामुळे तूही काळजी घे. धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल. पावसाचं तांडव महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे, त्याचे सगळे अपडेट्स आपण घेतोय. सगळ्या नागरिकांनी काळजी घ्या, पाऊस पाण्याची परिस्थिती बघा आणि मगच घराबाहेर पडा. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.